काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. परिचय. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. जगण्यासाठी हा सर्वोत्कृष्ट काळ आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी आज जितक्या जास्त संधी आणि शक्यता उपलब्ध आहेत तेवढ्या आधी कधीच नव्हत्या. कदाचित मानवजातीच्या इतिहासात कधी नव्हते एवढे पर्याय आज उपलब्ध आहेत. खरे तर हे आहे की तुम्ही अनेक चांगली कामे करू शकता ज्यामुळे तुमची नेमकी क्षमता कोणती हे ठरवणे खरोखरच अवघड आहे. त्यापैकी एका पर्यायाची निवड करणे अवघड जाते. पर्याय निवडण्याची तुमची क्षमता याबाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते की तुम्ही आयुष्यात काय मिळवू इच्छिता. जर तुम्ही देखील सध्याच्या इतर व्यक्तींप्रमाणे असाल तर तुम्ही या गोष्टीमुळे खूप गोंधळलेले असाल की तुमच्याकडे करण्यासारखे खूप काम असूनही वेळ खूप कमी आहे. तुम्ही तुमच्या कामांना रुळावर आणण्यासाठी सतत झुंज देत असता आणि तरी देखील नवीन कामं आणि जबाबदाऱ्या समुद्राच्या लाटांप्रमाणे तुमच्याकडे येऊ लागतात. यामुळे तुम्ही केली पाहिजे अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही कधीच करू शकत नाही. तुम्ही कधीच त्यांचा लाभ मिळवू शकणार नाही. तुम्ही नेहमीच तुमच्या काही कदाचित खूपशा कामात आणि जबाबदाऱ्या पार पडण्यात मागे राहाल. वैशिष्ट्यपूर्ण होण्याची गरज. यामुळे आणि कदाचित पहिलेपेक्षा खूप जास्त प्रत्येक क्षणी आपले सर्वात महत्त्वाचे काम निवडणे, सुरुवात करणे आणि चांगल्या प्रकारे वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता तुमच्या यशावर जितका प्रभाव टाकेल तितका तुम्ही विकसित करू शकत असलेला अन्य कोणताही गुण किंवा योग्यता टाकणार नाही. जो सामान्य मनुष्य कामांच्या योग्य प्राधान्यक्रम लावतो आणि महत्त्वपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करण्याची सवय लावून घेतो तो मोठमोठ्या लांबलचक गप्पा मारणाऱ्या, अद्भुत योजना बनवणाऱ्या पण प्रत्यक्षात काहीच न करणाऱ्या अतिबुद्धिमान व्यक्तीहून अधिक यश मिळवतो. बेडकाचा अर्थ. मार्क ट्वेनने म्हणले होते की जर तुम्ही दररोज सकाळी सर्वप्रथम एक जिवंत बेडूक गिळू शकला तर तुम्हाला दिवसभर या गोष्टीचे समाधान राहील की तुमच्यासोबत त्या दिवशी याहून अजून वाईट काही होऊ शकत नाही. तुमचे बेडूक म्हणजे खरं तर तुमचे सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वपूर्ण काम आहे ज्यात तुमची टाळाटाळ करण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हेच ते काम आहे ज्याचा तुमच्या जीवनावर आणि त्या क्षणी मिळणाऱ्या परिणामांवर सर्वात जास्त सकारात्मक प्रभाव पडू शकतो. बेडूक गिळण्याचा पहिला नियम. जर तुम्हाला दोन बेडकं गिळायची आहेत तर सर्वात पहिले कुरूप बेडकाला गिळा. म्हणजेच जर तुम्हाला दोन महत्त्वपूर्ण कामं करायची आहेत तर सर्वात अवघड आणि सर्वात महत्त्वपूर्ण काम पहिले करा. स्वतःला अशा प्रकारे शिस्त लावून घ्या की तुम्ही ताबडतोब काम सुरू कराल आणि कोणतेही दुसरे काम हातात घेण्याऐवजी तेच काम तोपर्यंत करत राहा जोपर्यंत ते पूर्ण होत नाही. याला स्वतःसाठी एक परीक्षा समजा. याकडे व्यक्तिगत आव्हानासारखे बघा. सोप्या कामापासून सुरुवात करण्याचा मोह टाळा. स्वतःला सातत्याने ही आठवण करून देत राहा की तुमच्या सर्वात महत्त्वपूर्ण दैनंदिन निर्णयांपैकी एक आहे की तुम्ही कोणते काम ताबडतोब कराल आणि कोणते नंतर करायचे आहे हे ठरवाल. बेडूक गिळण्याचा दुसरा नियम. जर तुम्हाला जिवंत बेडूक खायचाच आहे तर बसून खूप वेळपर्यंत त्याच्याकडे बघत राहण्याचा काहीच फायदा नाही. कार्यकुशलता आणि उत्पादकतेच्या उच्च स्तरावर पोहोचण्याची गुरुकिल्ली आहे की दररोज तुम्ही सकाळीच तुमचे महत्त्वपूर्ण काम एकाग्रतेने करण्याची सवय आयुष्यभरासाठी लावून घ्या. खूप विचार न करता दुसरे काहीही करण्याआधी तुमच्या दैनंदिनीत आधी बेडकाला गिळण्याचा म्हणजे खाण्याचा नियम बनवून घ्या. तात्काळ कामाला लागा. एका संशोधनात आढळून आले की ज्या पुरुष किंवा स्त्रियांना वेगाने बढती आणि पगारवाढ मिळते त्यांच्या कामात एक समान वैशिष्ट्य असते. कृतीभिमुखता हा त्यांच्यातील सर्वाधिक लक्षणीय आणि सातत्य असणारा गुणविशेष असतो. जे त्यांची सर्वात महत्त्वपूर्ण कामे ताबडतोब सुरू करतात आणि मग काम पूर्ण होईपर्यंत ते एकाग्रतेने, चिकाटीने आणि सातत्याने तेच काम करतात त्या व्यक्ती यशस्वी आणि प्रभावी असतात.
आपल्या या जगात आणि प्रामुख्याने उद्योग जगतात तुम्हाला ठराविक कामांसाठी आणि विशिष्ट परिणाम साधण्यासाठी पगार आणि बढती दिली जाते. तुम्हाला मौल्यवान योगदान आणि मुख्यतः तुमच्याकडून अपेक्षित असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या योगदानासाठी पगार दिला जातो. अंमलबजावणीतील अपयश ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. बरेचसे लोक कार्यक्षमता आणि गुणवत्ता याला एकच समजतात. ते सतत बोलत राहतात, अगणित बैठका घेतात आणि सुंदर योजना बनवतात, पण अखेरच्या मूल्यमापनानुसार कोणीही त्यांचे काम नीट केलेले नसते आणि हवे ते परिणाम मिळवलेले नसतात. यशासाठीच्या सवयी लावून घ्या. तुमच्या जीवनातील आणि कामकाजातील यश तुमच्या वेळेसंबंधीच्या सवयी कशा विकसित झाल्या आहेत यावरून ठरत असते. प्राधान्यक्रम ठरवणे, टाळाटाळ सोडणे आणि आपल्या सर्वात महत्त्वाच्या कामात गणण्याची सवय एक मानसिक आणि शारीरिक कौशल्य आहे. ही सवय प्रयत्न आणि सरावातून विकसित केली जाऊ शकते. या प्रक्रियेचा पुन्हा पुन्हा सराव करून तुमच्या अचेतन मनात तुम्ही तिला रोवू शकता आणि याला तुमच्या स्वभावाचा कायमचा भाग बनवू शकता. एकदा याचे सवयीत रूपांतर झाले तर ते सोपे जाईल आणि आपोआपच होईल. महत्त्वपूर्ण काम सुरू आणि पूर्ण करण्याचे तात्काळ आणि दीर्घकाळाचे फायदे होतात. आपली मानसिक आणि भावनात्मक जडणघडण अशी झाली आहे की काम संपवल्यावर तुमच्या सकारात्मक भावना विकसित होतात. यामुळे तुम्ही आनंदी होता, तुमच्यामध्ये विजेत्याची भावना निर्माण होते. जेव्हा तुम्ही एखादे काम संपवता, मग ते लहान असो वा मोठे, महत्त्वाचे असो वा नसो, तेव्हा तुमच्यामध्ये ऊर्जा, उत्साह आणि आत्मसन्मानाच्या भावना प्रबळ होतात. तुम्ही जेवढे जास्त महत्त्वाचे काम संपवाल तेवढे जास्त आनंदी व्हाल. आपण जास्त सक्षम बनल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. महत्त्वपूर्ण काम झाल्यावर तुमच्या मेंदूत एंडोर्फिन नावाचा स्त्राव प्रवाहित व्हायला लागतो. एंडोर्फिन स्त्राव तुम्हाला उच्च प्रतीच्या भावना नैसर्गिकरित्या देतो. यशस्वीपणे काम पूर्ण केल्याने स्त्रवणारा एंडोर्फिन स्त्राव तुम्हाला जास्त सकारात्मक, आनंदी, सर्जनशील आणि आत्मविश्वासी बनवतो. सकारात्मक व्यसन विकसित करा. आता मी तुम्हाला यशासाठीचे खूप महत्त्वाचे गुपित सांगतो. तुम्ही एंडोर्फिन्सचे सकारात्मक व्यसन विकसित करू शकता. याचा परिणाम म्हणून तुमच्या मनात जास्त स्पष्टता, आत्मविश्वास आणि सक्षमतेची भावना विकसित होते. जेव्हा तुम्ही अशी सवय लावून घेता तेव्हा अचेतन स्तरावर तुम्ही सतत पहिलेपेक्षा जास्त महत्त्वाचे काम आणि प्रकल्प सुरू आणि पूर्ण करत राहाल. तुम्हाला आपोआपच यशस्वी व्हायची आणि चांगले योगदान देण्याची सवय लागून जाईल. महत्त्वपूर्ण कामे सुरू आणि पूर्ण करण्याची सवय जडवणे ही एक सुंदर आयुष्य जगणे, यशस्वी करिअर घडवणे आणि आत्मगौरवाची भावना वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्हाला महत्त्वाची कामे अर्धवट सोडण्याऐवजी पूर्ण करणे सोपे जाईल. कोणतेच शॉर्टकट नाही. तुम्हाला त्या माणसाची गोष्ट आठवत असेल ज्याने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एका संगीतकाराला थांबून विचारले की तुम्ही कार्नेगी हॉलपर्यंत कसे पोहोचलात. संगीतकाराने उत्तर दिले, सराव आणि फक्त सराव. कोणत्याही कौशल्यात प्रावीण्य मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे सराव. सुदैवाने तुमचे मन हे एखाद्या स्नायूप्रमाणे असते. वापराने ते जास्त सशक्त आणि सक्षम होते. सरावाने तुम्ही आवश्यक वाटणारे कोणतेही वर्तन शिकू शकता किंवा सवय विकसित करू शकता. नवीन सवय जडवण्याची 3 सूत्र. एकाग्रता आणि लक्षावरच आपले ध्येय केंद्रित करण्याची सवय विकसित करण्यासाठी तुम्हाला 3 मुख्य गुणांची गरज असते जे सहज आत्मसात करता येतात. ते गुण म्हणजे निर्णयक्षमता, शिस्त आणि संकल्प. सर्वप्रथम काम पूर्ण करण्याची सवय विकसित करण्याचा निर्णय घ्या. दुसरे, जे तुम्ही शिकणार आहात ते जोवर तुमच्याकडून आपोआप घडण्या इतके अंगवळणी पडत नाही तोपर्यंत त्याचा वारंवार सराव करण्याची शिस्त लावून घ्या. आणि तिसरे, तुम्ही जे काही करता त्याचे सवयीत रूपांतर होईपर्यंत आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाग बनेपर्यंत ते करत राहण्याचा संकल्प करा. तुम्ही जे बनू इच्छिता त्या रूपात स्वतःला बघा.
एक विशेष पद्धत वापरून तुम्ही जास्त उत्पादक, प्रभावी आणि सक्षम व्यक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करू शकता. कार्यमग्न, वेगाने आणि एकाग्रतेने काम करणारा व्यक्ती बनण्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी आणि बक्षिसांविषयी सातत्याने विचार करा. आपण महत्त्वाची कामे लवकर आणि अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतो अशा आत्मविश्वासाने स्वतःकडे बघा. तुम्ही स्वतःविषयी जे मानसिक चित्र रंगवता त्याचा तुमच्या वागणुकीवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. तुम्ही भविष्यात जसे बनू इच्छिता त्या रूपात स्वतःला कल्पनेत रंगवा. तुमची आत्मप्रतिमा, मनातल्या मनात स्वतःकडे बघण्याची पद्धत तुमचे योगदान ठरवित असते. तुमची सर्व बाह्य प्रगती ही तुमच्या आंतरिक प्रगतीवरच अवलंबून असते, म्हणजेच तुमच्या स्वतःविषयीच्या मानसिक चित्रांवरून. तुमच्यामध्ये नवे कौशल्य, सवयी आणि योग्यता शिकण्याची किंवा विकसित करण्याची जवळपास अमर्याद क्षमता असते. जेव्हा तुम्ही सराव आणि प्रयत्नांची शिकस्त करता, चालढकल करणे सोडता आणि आपले सर्वात महत्त्वपूर्ण काम ताबडतोब पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करता, तेव्हा तुम्ही वेगाने ॲक्सिलेटर दाबून आपल्या जीवन आणि करिअरमधील वेगवान मार्गावर पोहोचता. ते बेडूक गिळून घ्या.